तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. शासनाचा 2012 रोजीच्या GR प्रमाणे दास्तान फाटा ते दिगोडे या मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी असताना देखील काही दलालांमार्फत अवजड वाहनांची वाहतूक चालूच होती. म्हणून सदरच्या सन 2012 रोजीच्या GR अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कोणीही दखल घेत नाही. म्हणून स्थानिक आमजनतेतर्फे दिगोडे उरण येथे दिनांक 18/7/2019 रोजी ॲडव्होकेट निग्रेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले होते. परंतु आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्वरित दिनांक 19/9/2019 रोजी शासनाने नवीन GR कडून रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत अवजड वाहनांना सदरचा रास्ता मोकळा केला. त्यानंतर पुन्हा अवघ्या 1 महिन्याच्या आत दिनांक 9/9/2019 रोजी शासनाने पुन्हा सदरचा GR बदल करून सदरचा मार्ग अवजड वाहनांना सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 8 ते सकाळी 6 पर्यंत सदरचा मार्ग मोकळा केला गेला. सदर शासनाच्या आदेशामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले, तसेच रात्रंदिवस ट्रॅफिक वाढली. त्यामुळे स्थानिक आमजनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गव्हाण फाटा ते दिगोडे या मार्गावर अवैधरित्या अवजड वाहनांची बेकायदेशीररित्या होत असलेली पार्किंग आणि त्यामुळे होत असलेले अपघात आणि रात्रंदिवस होत असलेली ट्रॅफिक या बाबींकडे वाहतूक पोलीस यंत्रणा जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. आणि गव्हाण फाटा ते करळ फाटा या मार्गावर वेळोवेळी होत असलेली ट्रॅफिक या बाबींकडे वाहतूक पोलीस यंत्रणा जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. त्या अनुषंगाने ॲडव्होकेट निग्रेश गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20/9/2019 रोजी दादर फाटा उरण येथे जाहीर सभेचे आयोजन करून वरील बाबींवर त्वरित उपाययोजना व्हावी म्हणून संस्थेच्या माध्यमातून श्री अजित कृष्णा म्हात्रे यांचे येत्या 48 तासांच्या आत वरील बाबींवर उपाययोजना न केल्यास प्राणांतिक आमरण उग्र उपोषण केले जाईल असे आवाहन करून पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे 1 दास्तान फाटा ते दिगोडे हा मार्ग अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यासाठी आणि 2 गव्हाण फाटा ते दिगोडे या मार्गावर अवैधरित्या अवजड वाहनांची होत असलेली बेकायदेशीर पार्किंग बंद करण्यासाठी आणि 3 गव्हाण फाटा ते करळ फाटा या मार्गावर होणारी वाहतूक कोंडीमुळे जनतेला होणाऱ्या त्रासाचा आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करता दिनांक 20/9/2019 रोजी दादर फाटा वैश्वी येथे संघर्ष समितीची सभा ॲडव्होकेट निग्रेश गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सदर सभेमध्ये ठामपणे निर्णय घेऊन त्या प्रकारचा पत्रव्यवहार ॲडव्होकेट निग्रेश पाटील यांनी केला आणि संबंधित प्रशासनाला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आणि श्री अजित म्हात्रे यांच्यामार्फत आमरण उग्र उपोषणाचा इशारा देऊन येत्या 48 तासांच्या आत वरील 3 मागण्यांवर उपाययोजना करून त्या मान्य करून त्याप्रमाणे अंमलबजावणी न केल्यास दास्तान फाटा ते दिगोडे येथे प्राणांतिक उपोषण, 1 वाहतूक प्रशासन, 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण, 3 सार्वजनिक बांधकाम विभाग, 4 RTO पनवेल यांच्याविरुद्ध चालू केले जाईल आणि होणाऱ्या हानीस अथवा त्रासास प्रशासन जबाबदार धरेल असे सूचित करण्यात आले. जर तुम्ही बेकायदेशीर मार्गाने त्या उपोषणकर्त्याला हटवताय तर तो अन्याय करताय त्याच्यावर आणि त्या अन्यायाची प्रतिक्रिया म्हणून अजित म्हात्रे या शिर्ला नाक्यावर अवजडवाने जे चालतात त्या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये बसून त्यांनी प्रतिक्रिया दिली. या खड्ड्यामध्ये झोपला अजित म्हात्रे आणि झोपून प्रतिक्रिया दिली की हा जो दास्तान फाटा ते दिगोडा हा अवजड वाहन बंद झाली पाहिजे. हा एकेरी मार्ग आहे, हा 7 मीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याला या यार्ड वाहनांना पोलीस प्रशासन अबाधित असा तिचा थेट आरोप आहे. आमचा पोलीस प्रशासनाविरुद्ध आरोप आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तिथं मोठा उपोषण आणि आंदोलन उभारलं जाईल. आगरी पोलीस दलाने संघर्ष क्रमांक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने अजित म्हात्रेचा उपोषण केलं जाईल आणि इथं आमरण उपोषण होईल आणि रस्ता बंद करण्यासाठी मोठा आंदोलन देखील छेडू. तो आंदोलन असेल जिल्हाधिकारी रायगड यांच्या विरुद्ध, पोलीस प्रशासन, वाहतूक उरण यांच्या विरुद्ध आणि उपायुक्त वाहतूक यांच्या विरुद्ध. ज्यांनी हा GR चेंज केला, 1 महिन्यात 2 वेळा GR चेंज करणे खाऊ आहे का? कोणत्या कायदेशीर बाबींचा अवलंब त्यांनी केला आहे? तर माझा या पोलीस प्रशासनावर थेट आरोप आहे. त्या तुम्ही या याच्यात पोलीस एवढंच त्यांना सल्ला असेल माझा. आणि आजचा जो उपोषण त्यांनी पेटवला आहे आमचा, तर हा उपोषण केला जाईल. तुम्हाला ताकीद देतोय की
हा आचारसंहिता संपल्यानंतर आमरणचं उपोषण होईल आणि आगरी पोलीस कारणी संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे हा उरण बंद केल्याशिवाय राहणार नाही एक दिवस, अशी माझी प्रतिक्रिया आहे. असं 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 पोलिसांचं म्हणणं आहे. आम्ही आचारसंहितेमध्ये तयार आहोत, आम्ही तयार आहोत. जनतेची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलो, आमरण उपोषणाला उतरलो आणि आमरण उपोषणापासून पोलिसांनी परावृत्त केलं म्हणून आम्ही आमची प्रतिक्रिया घट्ट्यात झोकून दाखवली. जनतेसाठी आमची कलकल आहे, आम्ही विकले जाणार नाही. परवानगी आहे, पोलीस प्रशासन यावाल्याने या कंटेनर मालकांना अभय देते. समजा थेट आरोप आहे, पोलिसांनी जबरदस्ती आमची इच्छा नाही. आम्ही यासाठी आम्ही आमच्या पत्रव्यवहार चालू थेट धमकी दिली, तुम्हाला दुकानं उचलतो इथन. आम्ही जायला देखील तयार आहोत, पण आज हात लावायला देखील समोर येत नाही. म्हणून आम्ही आमची प्रतिक्रिया खड्ड्यामध्ये झोकून दाखवली. ब्युरो रिपोर्ट, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.